कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये जितके दुकानं किंवा व्यापारी आस्थापना आहेत त्यांना आस्थापनांची नावे मराठी भाषेत लिहिण्यासंदर्भात आपण आत्ता रिसेंटली 17 ऑक्टोबर 2023 रोजी एक जाहीर सूचना न्यूजपत्राद्वारे प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये आपण सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलेलं आहे यापूर्वीच की माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आणि प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने आपल्या आस्थापनांची जी नावं आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहावी. अधिसूचनेमध्ये याबाबत अतिशय स्पष्ट तरतुदी आहेत की मराठी भाषेचं जे नाव आहे ते प्रॉमिनंट आणि इतर कोणत्या भाषेचंही नाव तिथे असू शकतं भाषेमध्ये लिहिलेलं, परंतु दोन्ही फॉन्ट साईज ह्या सेम असल्या पाहिजेत. समजा एखाद्या आस्थापनेवर मराठी भाषेसोबत इतर भाषेतलं नावसुद्धा असेल तर ती फॉन्ट साईज ही समान असली पाहिजे आणि प्रॉमिनंट असली पाहिजे आणि मराठी भाषेतलं नाव जे आहे ते सुरुवातीला लिहिलं गेलं पाहिजे. तर अशा स्वरूपाच्या त्या सूचना आहेत आणि आपण त्याबाबत गेल्या वर्षीसुद्धा प्रसिद्धीकरण केलं होतं तत्कालीन आयुक्त सूर्यवंशी सर असताना. त्यानंतर आपण एक 18 ऑक्टोबर रोजी आपलं रिसेंट एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे न्यूजपेपरद्वारे आणि हे आजसुद्धा मी आपल्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यापारी आस्थापनाधारकांना आणि व्यापारी बंधू भगिनींना आवाहन करते की त्यांनी आपल्या आस्थापनांची जी नावं आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहून घ्यावीत. आणि काही मला तरी वाटतं अधिकतम लोकांनी केलेलं आहे, काहींचं राहिलं असेल तर त्यांनीसुद्धा या जाहीर सूचनेद्वारे अंमलबजावणी करावी आणि आपल्या आस्थापनांची नावे जी आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहून घ्यावीत. धन्यवाद.